नमस्कार, आज आपण एकाच व्हिडिओ मध्ये दोन प्रकारच्या ब्लाऊजचं कटिंग शिकणार आहोत. म्हणजे एकाच कटिंग वरून तुम्ही दोन प्रकारचं ब्लाऊज कटिंग करू शकता. तर ते कशा पद्धतीने करायचं हे समजावून सांगते. त्याकरता मी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे. याच्यात आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढणार आहोत. तर हे पॅटर्न आपण 32 छतीच्या मापाचं बनवणार आहोत. हे पॅटर्न बनवताना सुरुवातीला इकडे मी हे 1 इंच अंतर आधी सोडून देणार आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहे. जे सोडलेलं अंतर असतं ते फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही, त्यामुळे मागच्या भागातून हे जे सोडलेलं अंतर आहे ते काढून टाकायचं आहे. ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. 13 आणि ते 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. हे पहिले इथे उंचीचं माप टाकून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. आता 32 छतीच्या मापाचं आहे, त्यामुळे शोल्डरचं माप घेतलं 5 इंच. मुंडाकुळीचं माप टाकलं 5.25 इंच. सगळी माप चार्टनुसार टाका, त्यात बदल काहीही करायचा नाही. हे मुंड्याचं माप टाकलं. जर बोटनेक करायचं असेल तर बोटनेक चार्टनुसार माप टाकायचे. त्यानंतर आपल्याला इथे छातीच्या घडीचं माप टाकायचं आहे. आता हे 32 छतीच्या मापाचं आहे, त्यामुळे छातीचा चौथा भाग येतो 8 इंच आणि त्याच्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर जोडून घ्यायचं. कमर घेराचं अंतर टाकायचं नाहीये, हे अंतर सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मुंड्यांचा आकार देऊया. 1.5 इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा. हा पॉइंट मॅच करत आपल्याला शोल्डरला हात जोडायचा आहे. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं. राहिलेल्या अंतराचा मध्य केला आणि मध्यापासून 1.5 इंच मध्ये घेतलं आणि हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार दिला. कपसेट जर मोठी असेल तर हे ब्लाऊज खूप सुंदर बसतं. त्यानंतर आपल्याला गळाखोलीचं अंतर टाकायचं आहे. गळाखोली आहे 2.25 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची. 6 इंचाचा गळा आहे, 1/2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.25 इंच. पण जर खालच्या बाजूला आपल्याला थोडा पसरट हवा आहे, वरती 2.25 इंच घेतलं, खालच्या बाजूला आपण इथे 2.5 इंच घेऊया. गळा जेवढा पसरट हवा आहे तेवढा आपण इथे खाली करू शकतो, मात्र वरचं अंतर कमी जास्त करू नका. हे अंतर जोडून कोपऱ्यात इथे गळ्याला गोलाकार दिला. त्यानंतर योग पट्टीसाठी इकडनं मी 3 इंचावर मार्किंग केलं आणि फिटिंगच्या बाजूला 2.5 इंचावर मार्किंग केलं. हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं आणि इकडच्या बाजूने पुन्हा 1/2 इंच मार्किंग वरती करून आपल्याला हा योग पट्टीचा गोलाकार द्यायचा. योग पट्टीचा गोलाकार 1/2 इंच खालून द्यायचा, म्हणजे योग पट्टी छातीवर चढत नाहीये. आणि हे अंतर गळ्यापासून तिरकत जोडून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला हे जे आतला पॉइंट आहे, इथून छातीचा 10वा भाग हे माप टाकायचा आहे. 32 छातीचं माप आहे, त्यामुळे 3 इंच आणि टेपवरच्या हे छोट्या 2 रेषा हे मार्किंग केलं. उभ्या टक्सची उंची 2 इंच घेतली आणि ह्या टक्सचं शिवण आपण रेग्युलर करतो तेव्हा 1/2 इंच दाखवतो, म्हणजे 4 टक्स ब्लाऊज मध्ये. 4 टक्स ब्लाऊज जर कप साईज जास्त असेल तर हा 1 इंच सोडून करा. मग त्याच्यामध्ये काय करायचं, ज्यावेळेस आपण रेग्युलर टक्स शिवताना 1/2 इंच शिवतो, म्हणजे इकडनं 1/2 इंच इकडनं 1/2 इंच, म्हणजे ह्या टक्सचं शिवण पूर्ण 1 इंच होतो. पण तसं न करता जेव्हा तुम्ही इकडनं अंतर सोडता तेव्हा इकडनं 1 इंच इकडनं 1 इंच, म्हणजे ह्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे पूर्ण 2 इंच. जेवढा मोठा टक्स दाबला जातो तेवढी कप साईज नुसार इथे खोलगट भाग जास्त तयार होतो. मग त्या खोलगट भागामध्ये आपली छाती व्यवस्थित बसल्यामुळे ते ब्लाऊज अंगामध्ये चपट बसत नाही. आणि नेहमीच्या पद्धतीने इकडे 1.5 इंचावर मार्किंग करून इकडचा टक्स येतो फिटिंगच्या बाजूचा, इकडे 1.5 इंचावर मार्किंग करून फिटिंगच्या बाजूचा टक्स, काच बटन पट्टीच्या बाजूचा टक्स आणि हा मुंड्यातला टक्स, असे हे सगळ्या टक्सचं मार्किंग येतं. हे झालं 4 टक्स ब्लाऊजचं. आता सेम पॅटर्न वरून आपण 3 पीस प्रिन्सेस कट पण कटिंग करू शकतो. सेम पॅटर्न सरळ असं बनवलेलं आहे, फक्त प्रिन्सेस कटचा आकार टाकताना आपल्याला नेहमीच्या पद्धतीने मुंड्यातून हा पॉइंटला हा आकार मॅच करायचा आहे. हे झालं आपलं 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पॅटर्न. त्यात म्हणजे तुम्ही एकाच पॅटर्न मध्ये 4 टक्स ब्लाऊजचं पण कटिंग होतंय आणि 3 पीस प्रिन्सेस कटचं पण होतंय. तर सेम अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा. आता हे कटिंग करायचं कसं हे दाखवते आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते पण सांगते, म्हणजे तुम्हाला शिवताना कोणतीच अडचण येणार नाही. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच माझे ऑनलाईन शिवण क्लास चालू आहे. शिवण क्लास संदर्भात जर इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. या नंबरवर माझ्याशी संपर्क करून तुम्ही क्लास संदर्भातली सर्व माहिती मिळवू शकता. आता हे जे 1 इंच अंतर वाढवलेलं होतं, मागच्या भागातून आपल्याला हे अंतर काढून टाकायचं आहे. मग आपण त्याचं मार्किंग करून घेऊया आणि ते अंतर काढून टाकूया. हे जे वाढवलेलं अंतर आहे
त्याचा फक्त पुढच्या भागासाठी उपयोग करायचा, मागच्या भागासाठी नाही. जर चुकून तुमचं मागच्या भागामध्ये हे अंतर राहून गेलं तर तुमचं ब्लाउज बिघडेल. त्यामुळे आठवणीने हे अंतर काढून टाकायचं, हे अंतर कापून टाकायचं. जर कॅनव्हसचा गळा बनवायचा असेल तर इथे गळा खोलीचं अंतर कापायचं नाहीये. आणि जर कॅनव्हसचा गळा बनवायचं नसेल तर मग गळा खोलीचं अंतर, गळ्याची उंची अधिक अर्धा इंच आणि गळ्याचा आकार आपण कापू शकतो. हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊ. जर तुम्हाला फोरटक्स मध्ये हे शिवायचं असेल, तुम्हाला हा आकार कापायचा नाहीये. फोरटक्स मध्ये जर करायचं असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सांगते, आणि हे थ्री पीस मध्ये करायचं असेल तर कसं दोन्ही पद्धती समजावून सांगते. आता ही जी पद्धत पहिली आहे ती फोरटक्स मधली आहे. योग पट्टी कापायची. आता हे झालं फोरटक्सचं कटिंग रेट. मात्र तुम्ही ज्या कपड्यावर जेव्हा ठेवणार तेव्हा इकडची बाजू आणि इकडची बाजू अर्धा इंच कपड्यावर वाढून घ्यायची. म्हणजे शिवल्यानंतर आपले हे पॉइंट मॅच होतील, म्हणजे फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग लहान मोठा होणार नाही. आणि हेच जर तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कट करायचं असेल, हा जो त्रिकोण आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे. मग तो अशा पद्धतीने कापून टाकायचा. हे झालं थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं पॅटर्न तयार. मग हा जो त्रिकोण आहे आपण हा काढून टाकला. कपड्यावर हे पॅटर्न वाढवायचं कुठे? इकडची बाजू आणि योग पट्टी ह्या तीनही भाग आपल्याला कपड्यावर वाढवावे लागणार आहे. कारण ज्यावेळेस जोडले जाणार हे भाग, म्हणजे शिलाईच्या वेळेस फिटिंग करताना कुठेही अडचण येणार नाहीये. त्यामुळे एकाच व्हिडिओ मध्ये आज आपण हे दोन प्रकारच्या ब्लाउजचं कटिंग एकाच पॅटर्न वरून कसं करायचं हे समजावून सांगितलं. तुमच्या अजून काही अडचणी असेल तर कमेंट मध्ये विचारायला विसरू नका. धन्यवाद.